इंदुबाई भीमा माळी असं या मावशी नाव आहे आणि या ठिकाणी यांना खरंतर आंबे अतिथी म्हणजे आंबेदार गावठाण तिथं एमएसपीचे हलगर्दीपणामुळे खरंतर शॉक घेतलेला आहे आणि त्यांचा नशीब प्राणवंत वाचलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आधी पटेल आणले ते डॉक्टरला बोलवले डॉक्टरला आलं नाही कुठली केस आणली कडाटेमध्ये जाऊ द्या पुण्याला अरे काय झालंय काय नाही तपासा बिपासा काय आहे का नाही केस आली का डिलिव्हरी केस आली नाही जाऊ द्या पुण्याला तुमचा दवाखाना कसा आली जर इथं चार्जला डॉक्टर 1 लाख रुपये पगार घेतात तर मग या डॉक्टरांनी इथं सर्वसामान्य माणसाला चांगली वागणूक दिली पाहिजे त्यांना समजून सांगितलं पाहिजे 108 ला फोन केला पाहिजे 108 मधून त्यांना पुन्हा रवाना केला पाहिजे अशी खरं तर माझी मागणी आहे. मला या ठिकाणी गरज चिमटे साहेब आमच्या सरपंचांनी मला फोन केला मी अवघ्या 5 मिनिटांमध्ये मोटरसायकल येतो आलो आणि म्हणून मी या ठिकाणी पाणी आणि तुमचं काय नाव कसं काय झालंय काय घडलं कसं काय खाली पडले खाली पडले तुमचं कसं काय झालं तुम्हाला आपण बरं करू आणि व्यवस्थित आपण पुण्याला नेऊन ठेवायचं मी डॉक्टरला विचारतो डॉक्टर काय म्हणतात ते मला लावत डॉक्टरला फोन तिकडे लावत डॉक्टरला फोन एवढा टाइम लावतो त्याला यायला लावून देतो ना तू लावून बोलतो नाही बरं सांगतो क्या 98 83 87 82 82 राहुल आम्ही कोणी ब्रदर आम्ही सिस्टर आम्हीच राहतो डॉक्टर इथे नसतो डॉक्टर बघून गेले येऊन गेले डॉक्टर चेक वगैरे केलं चांगलं सराईन वगैरे लावली सगळं केलं सगळं झालं. हॅलो साहेब असं आहे की आमच्या गावाचा जो प्रश्न आहे लाईटचा कमीत कमी आता चेअरमॅन झाले लाईटचा एवढं प्रॉब्लेम आहे की आम्ही वारंवार एमएससीला तक्रार देते त्यांच्याकडे मागण्या करतोय एवढं ओव्हर व्होल्टेज आश्रमच्या शाळेच्या पोरांना अशा पाणी द्यायला आजही मी त्या साहेबांकडे जवळजवळ तासभर जाऊन बसलो होतो काहीतरी करा ते म्हणजे नाही तुम्हाला तुमचं करतो तुम्हाला जे केलं असतो पण आज अशा जर घटना करून गेल्या अचानक जर पाहिलं नसेल मावशीचं काहीतरी बरं वाईट जात असेल पाहिलं कोणी ते राजू वाळपळी म्हणून एक गावाचा जे मुलगा आहे त्यांनी पाहिलं तो कुठेतरी शेतामध्ये चालला होता त्यांनी पाहिलं म्हटलं ते आपलं काठी ना ती उचलली आणि त्याच्या यांच्या बरोबर जो कुत्रा तो जागेवर समजला जर समजा तुला म्हणजे कुत्र्याला आकलंय पण एमएसपीच्या अधिकाऱ्यांना आकलंय कुत्रा या मावशीला वाचवायला स्वतः ते कुत्र्या गेला असं झाल्यामुळं ते स्वतः ते कुत्र्याने वायर काहीतरी असे बाजूला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने स्वतःचा बलिदान दिलं पण या मावशीला त्या कुत्र्याने वाचवत असेल सरपंच साहेब या ठिकाणी माझ्यासोबत आहे मला खरं तर या एमएसपी बाबत एक आश्चर्य वाटतं की एवढा अलगर्दीपणा प्रत्येक ठिकाणी एमएसपी बाबत आहे आणि सरपंच चिमटे साहेब याप्रमाणे कुत्रा तिथे याला कुत्रा जागेवर खेळत आलाय कुत्र्याला ते जास्त शॉक वाटला तर म्हणून तो खेळत आला मावशीच्या फक्त एकाच पायाला शॉक लागल्यामुळे मावशी वाचली आणि मावशी तिथे बेशुद्ध अवस्थेत पडली असताना एका गायखेने येऊन त्या काठीने ती वायर बाजूला केली म्हणून मावशी तुम्हाला जुगार मिळतं ना तुम्ही काय घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीचे आहोत तुम्हाला आम्ही बरं करून देतो तुम्ही अजिबात घाबरायचं नाही तुमचा नवीन जन्म झालाय मी त्या एमएसपी वाटाचा जाहीरपणे या ठिकाणी निषेध करतो आणि त्या ठिकाणी कशी वायर तुटली काय झाली एमएसपी वाटाचे अधिकारी किती लंगडीपणा करतात हे खर तर सरपंचाच्या सांगण्यावर कमीत कमी ते जुनी लाईन झाली कारण 40 वर्षापूर्वीची लाईन ओढलेली तिथं समोर माणूस पाहायला सुद्धा कोणी जाते लाईट नसेल पोरगायचा कुठेतरी लुकिंग करतात ते म्हणतात तुमची पोरगायचा माणसं जातात आणि काहीतरी लुकिंग करतात तुम्ही ती भीतीची अवस्था बघा ती परिस्थिती काय आता तुम्हाला वारंवार सामान्य तिथे जर तुम्ही दखल घेत नसाल तर ह्या घटना अशाच होत जातील तर डीपीमध्ये सुद्धा पूर्वी अशीच घटना झालेली त्यांच्या एमएसपीच्याच माणसाची ठीक आहे चिमणाला मला फोन लाव रे 108 ला
तुम्ही नव्हते कुठे गेलो तुम्ही होते ना तुम्ही काय सांगितलं इथं ठेवा तिथं जबाबदारी काय अहो साहेब मी साधी मानते तुम्ही डॉक्टर म्हणून एक चार्जला फोन करा त्यांना एक चार्जे माहित नाही एक चार्जला फोन करून तुम्ही पत्र द्या मग रिवर्स करा अहो नाही त्याच्या नातेवाईक चांगलं नाही ना सगळ्या गरीब जनतेचा नातेवाईक मी आहे हो हो तुम्हाला माहितीये जिथं ज्याला कोण नाही त्याला वादळ आहे माझं खंत एवढीच आहे का तुम्ही तीन तीन डॉक्टर तिथं तिला आपण काढला की नाही तिला इंजेक्शन वगैरे दिलं औषधोपचार केला की नाही ड्रेसिंग केलं मावशी आणि पेशंट तुम्हाला काय करतो पेशंटला झटका लागलेला आहे जमत असेल डॉक्टर साहेब तुम्ही फक्त असं पाहिलं निघून असं पाहिलं निघून गेले पाहिलं निघून गेलो नाही साहेब अहो काढलंय पट्टी काढली छाती अजून काय तुम्हाला काय म्हणायचं जर पट्टी त्यांना जर पुण्याला पाठवता असेल वायशेम किंवा ससून तर तुम्ही एक चार्जला फोन केला पाहिजे नाही तर कोण नाही तर समजा मी येतो पण माझं मी आले तर दोन पोरं कोण येतो म्हटले ना तुम्ही कोण आहे दोन पोरं नाही काय म्हटले नारायण बाबांत नारायण बाबा आले पोरं ते आले की सांगतो असं झालं सांगतो नाही मला प्रत्येकाला हलगंती बनवतो ज्या टायमाला काही संबंध नाही आम्ही बघितलं पेशंट सर्व व्यवस्थित केलेलं आहे तुम्ही प्रत्येकाला म्हणता पुढे आता पुढे आंबुलन्स आंबुल आहे ना काय आंबुल तात्काळ हे करा मला त्या मावशी तू घाबरायचं नाही तिथं मी स्वतः येतो तिथं तुम्ही पोहोचायच्या अगोदर माझा वाईशी मला फोन जाईल समजा इथं येणारा पेशंट हा आदिवासी भागाचा असतो गरीब जुन्नरच्या लोकांना मोठमोठे दवाखाने हा दवाखाना गरीबांसाठी हे कोटेच मग इथं सरपट होता असेल इझीचा असेल आता इझीचा जो प्रश्न आहे लाईटीचा ते एमएससीबीचे हलगर्जीपणा करणारे नाना गाजी त्यांच्या नालायकपणामुळे शेवटचं टोक आहे कधी जाणार नाही लाईट चेक करणार नाही आश्रमच्या मुलांना लाईट नाही तिथं भाकरी करणार पीठ जाता येत नाही नेहमी लाईटची बॉम्ब आहे आणि ती लाईट तुटल्यामुळे कुत्रा चिटकून मेला मग कुत्र्याला हाकलंय पण ह्या एमएससीबीच्या अधिकाऱ्याला हाकल नाही मी त्या एमएससीबीच्या अधिकाऱ्यांपेक्षा कुत्रा हुशार म्हणेन कुत्र्याचा बळी गेला त्या मावशीसाठी त्यांचा जीव वाचला एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ जाऊन मी त्यांना फोन करतो कोणी बंद केली लाईट असं मी फोन केला त्यांना मग त्याने इथून लाईट बंद केली कोणाला फोन करतो तुम्ही गावांचे पण सरपंच तुम्ही सरपंच तुमची भूमिका आहे एमएससी बद्दल एमएससीबीचा आपण नेहमीच हे करतो त्यांचा आपण जाहीर निश्चित करतो कारण का मी वारंवार त्यांना व्यवस्था करायचं ते का आमचं नेमकं 40 वर्ष झाले एका तर उन्हाळ्यामध्ये स्कोर पाडला ती पण तक्रार केली मी तुम्ही मला फोन केल्यापासून मी किती मिनिटात इथं 5 मिनिटाच्या आतच तुम्ही इथं आले माझा ड्रायव्हर इथं नव्हतं मी मोटरसायकल इथं आले तुमचा एक प्रसंग असेल तिथं आदिवासी वादळ म्हणून माझी जबाबदारी आहे एखादा डिलिव्हरी घेत असेल किंवा एखादा कुठला प्रसंग असेल जर त्यांना नातेवाईक नसतील तर मला फोन करा एमएससीबी चुक आहे एमएससीबी अधिकाऱ्याचं मी बघतो तुम्ही डॉक्टर म्हणून आमची व्यवस्था करा आम्बुलन्स बोलवा त्या गाडीमध्ये सलाईन सकट पेशंटची व्यवस्था करा पेशंट इथून आम्बुलन्स मध्ये बसल्याशिवाय हे आदिवासी वादळ इथून हलणार नाही तुम्ही इथं पगार घेता नाही सर फुकटचा बाकी कशा झालं तुला काही तर काही कुठे ठेवलं बाकी कशा झालं तुम्ही तुम्हाला डॉक्टर तुमचं कोणी कर्मचारी फुला नाही
डॉक्टर तुमचं कोणी सिस्टर सिप आहे का नाही तर आम्ही ठेवतो डॉक्टर तुमच्या आधी तर तुझ्या किती लोक आहेत माझं ऐका पेशंट अम्बुलन्स मध्ये ठेवण्यासाठी तुमच्या दवाखान्यामध्ये किती लोक काम करतात आरोग्य मंत्र्यांना कळवावं लागेल की इथं आम्ही स्वतः उतरतोय पेशंट आल्यानंतर गाडीत बसून येण्याची जबाबदारी डॉक्टर साहेब तुमची आहे आणि म्हणून इथं जे काम करतात त्यांची मला नावं द्या यांचे पगार थांबवले पाहिजे यांना लांबबड्या केल्या पाहिजे हे कॉटेज हॉस्पिटल गरिबांसाठी आहे जर आमच्यासारख्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षाला गाडी धरून इथं आणावं लागतं थोडी क्षण म्हटलं पेशंट आहे आमचा आता मी तुमची तक्रार सर तुमच्या खालचे कर्मचारी हे असं नाही करायला पाहिजे का चला जाऊ उठला आपलं बघा कर्मचारी तुम्ही पगार घेता माझी चला धरा ना तिथं मदत माझी वर्धन रे भाऊ बाटली पकडा पकडा बाटली बांधायला डॉक्टर साहेब इथून पुढं पेशंट हे करत असताना ना तुम्ही इथं आम्ही आणले पेशंट इथं नव्हतं कोणी गाडी आम्ही आणले लावली सगळे माणसं डॉक्टर हा एक पर्व होता दोन तर काय नाही हा इच्छा होईल झाले व्यवस्थित सलाईन लागले का बघा मी जाणार आहे पुढच्या आठवड्या मंत्रालयामध्ये त्या कॉटेज बाबतीत माझी तक्रार आहे इथं हलगर्दीपणा होतो कुठलाही पेशंट आला जाऊ द्या पुण्याला जाऊ द्या पुण्याला भयंकर 1,00,000 रुपये पगार काय त्याचा 3 डॉक्टर तिथं 3 डॉक्टर 3,00,000 रुपये पगार आहे 7-8 कर्मचारी आहेत ओ बाबा इकडे होतो कुठले मला इकडून कुठे तुम्ही फोन करेल त्याला वाटलं हॉस्पिटलचं या ठिकाणी मला या ठिकाणी खरं तर अवघड वाटतं आपण कर्मचारी आहे ना.